मी संजय राऊतांवर नंतर बोलेन, मी आता मी राज ठाकरेंवर आमची जी भेट झाली एवढंच सांगतो की त्यांना मी धन्यवाद द्यायला आलो होतो आणि त्यांनी जी थेट धडक कारवाई केली त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद द्यायला आलो. क्योंकि जी एमएनएस ने और सभी पार्टियों ने आंदोलन किया, मगर मनसे ने जो आंदोलन किया वो सीधा वहां पे जाके जनता का जो आक्रोश है वो राहुल गांधी के सामने लाने का काम किया. उन्हें शेगांव जाने से रोका गया, फिर भी उनके कुछ कार्यकर्ता उस सभा में जाकर उन्होंने काले झंडे फहराए और जनता का जो आक्रोश है वो राहुल गांधी के सामने उन्होंने लाया. इसलिए उनका धन्यवाद देने और उनका अभिनंदन करने में यहाँ आया. राज ठाकरे ने आज क्या कहा? जी राज ठाकरे ने यही कहा कि ये जो हो रहा है ये सब गलत हो रहा है और उसका उन्होंने कल ही उन्होंने आदेश दिया था कि इसका निषेध किया जाए. धन्यवाद. भूमिका आक्रामक होने वाली है आगे चल के इस चीज को? वो नहीं नहीं उसके बारे में मनसे के लोग बोलेंगे. धन्यवाद. सर आज आपण राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे, या भेटीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, काय कुठल्या गोष्टी संदर्भात चर्चा होते? बघा, काल परवा जे राहुल गांधींच्या विरोधात जी महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली त्यातलं सगळ्यात महत्वाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्यांनी थेट शेगावर धडक मारली, त्यांना रस्त्यात अडवलं त्यांच्या कार्यकर्त्यांना, तरीही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी धैर्याने झेंडे फडकवले निषेधाचे. त्यासाठी मी राजसाहेबांना धन्यवाद द्यायला आणि त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो होतो आणि त्याच विषयावर आमच्यात चर्चा झाली. नाही त्यांनी त्यांनी त्यांना जे म्हणायचं आहे ते काल त्यांच्या विरोधात त्यांनी दाखवून दिलेलं आहे, त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि हेच आता हिंदीत बोलतो. भारत जोडो मध्ये अशा पद्धतीने सावरकरांचा विषय काढणं नेमकं काय? नाही मी त्याच्यानंतर बोलतो, दुसरा एक कार्यक्रम आहे तर हिंदीचा बाईट.